उच्चाकडून प्रतिनिधी आणि अश्व पाठवले जातात, ही परंपरा कधीपासून आहे? परंपरा साधारण 200 वर्षाच्या जवळपास आहे. श्रीमंत सरदार शितोळे सरकार अंकलीकर घराणं हे जे काय आत्तापर्यंत माऊलींच्यासाठी जे सेवा देत आलेलं आहे त्याच्या पाठीमागे पूर्वजांची पुण्याही आहे, माऊलींचा आशीर्वाद आहे. कशी सुरुवात झाली नेमकी? पूर्वीच्या काळामध्ये आता कसं आहे की ग्वाल्हेर घराण्यापासून आपलं हा विषय निघतो आणि पूर्वीच्या काळामध्ये जो आपला जो त्यांच्याबरोबरचा जो संवाद असायचा त्या काळामध्ये वरिष्ठ वारकरी जे होते त्यांना आता ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानियांचा राजा म्हणून असं संबोधित करण्यात आलेलं आहे. तर राजाला राजश्रय देण्याचा कार्य जो केला गेलेला होता तो शितोळे सरकार घराण्यांनीच केलेला आहे. बरं, आता राजश्रय देण्याच्यासाठी एक कुठलं तरी राजघराणंच पाहिजे. तर त्या काळामध्ये तेव्हाच्या वरिष्ठ वारकऱ्यांनी जेव्हा आमचा जो सेवा करण्याचा जो भाव होता त्यांना ओळखून त्यांनी हा राजश्रय देण्याचा जो आपल्याकडं रिस्पॉन्सिबिलिटी दिली ती आज तक आपण चालू ठेवण्यात आले. अश्व आणि आपले एक सरदार या अश्वांसोबत येत असतात, या व्यतिरिक्त दुसरी काय सेवा असते आता तसं बघायला गेलं तर शितोळे सरकार घराण्यांनी जसं मी म्हटलेलं आहे की राजश्रय देण्यात आलेलं आहे या पूर्ण माऊलींच्या सोहळ्याला. एक सगळ्यात पहिला मुद्दा असा पण आहे की आम्ही नुसतंच राजश्रय म्हणून नाही, पूर्वीच्या काळामध्ये जसं आदिलशाही निजामशाहींच्या काळामध्ये आदिलशाहींच्या काळामध्ये हा जो प्रवास असायचा ह्याच्यामध्ये वाटमाऱ्या चोऱ्या असायचे होत असायचे. वारकरी लोकांना हे सोहळा व्यवस्थित पार पाडण्याच्यासाठी जो संरक्षण देण्याचा जो कार्य होता आमचा तो संरक्षण आज तगायत आपण अखंडपणे चालू केलेला आहे. म्हणून आपण संरक्षणकार आहोत, आपण आपल्याला स्वतःला कीर्तनकार किंवा प्रवचनकार म्हणत नाही, आम्ही संरक्षणकार आहोत. माऊलींच्या पूर्ण सोहळ्याला राजश्रय आणि संरक्षण हे शितोळे सरकार घराण्याने आज तगायत अखंडपणे चालू ठेवलेलं आहे. ऊन असो पाऊस असो हे फार म्हणजे अश्व जे असतात हे चालत असतात वारीमध्ये, तर त्यांच्या सुरक्षितेची म्हणजे त्यांच्या आरोग्याची तपासणी वगैरे कशी केली जाते नेमके? हा सोहळा जो आहे ना तो जसा चालत जातो त्या पुढच्या प्रवासात कधीही पाऊस पाणी हे आपल्या हातामध्ये नसते ही गोष्ट. आणि जसं माणसाला समजते की बाबा आपल्याला आजार झालेला आहे तर त्याच्या उपचार तो तुरंतपणे करायचा प्रयत्न करतो, पण अश्व जे आहेत हे मुखप्राणी आहेत आणि त्यांची जबाबदारी जी आहे ती पूर्णपणे आम्ही स्वीकारलेली आहे, त्यांची सेवा जी आहे ती पूर्णपणे आम्ही स्वीकारलेली आहे. म्हणून 24 तास त्यांच्यावरती वारंवार जे व्हेटनरी डॉक्टर्स आहेत त्यांचं हायड्रेशन कायमस्वरूपी ठेवणं, त्यांना काही इजा होणं नाही, त्यांचे जे काय खाद्य आहे ते पद्धतीने टाईम टू टाईम देणं, त्यांना कुठंही पद्धतीचं डिहायड्रेशन होऊ नये ह्याची परिपूर्ण पद्धतीने दक्षता घेतली जाते. उभा महाराष्ट्र या रिंगणाचा थरार पाहतो, मात्र हे अश्व माऊलींच्या सोहळ्याव्यतिरिक्त तिकडे जेव्हा तुमच्याकडे असतात अंकलीला त्यावेळेस काय करतात? त्यांचा पूर्ण पद्धतीचा जो देखरेख आहे, त्यांना जो खाद्य आहे वर्षभराचं, त्यांची जी सेवा आहे मशागत आहे, त्यांना त्यांच्यासोबत 3-4 आपले गडी आहेत जे सारखे त्यांच्यावरती निगराणी ठेवून असतात, त्यांचं मशागत असते, त्यांना पळवणं असतं, खाद्यपाणी व्यवस्थित असतं. आता खाद्यपाणी म्हटलं तर गहू भुसा असतो आपला, कडबाकुट्टी असती, तर इतर टायमाला हरभरा असतो, तर अशा काही प्रकारानं त्यांची मशागत केली जाते आणि त्यांचं देखरेखही आपण पाहतो. सो हा पद्धतीचा त्यांचा प्रवास असतो पूर्ण वारी होस्तोपर्यंत, वारी टू वारी हा देखरेखीचा भाग आमच्याकडं आम्ही सेवा म्हणून आपण पार पाडत असतो. वारीबद्दल तुमच्या काय भावना आहेत? वारीमध्ये आम्ही आमचा जो वयोगट आहे हे मी पहिलाही म्हणत आलेलो आहे, आताही म्हणतोय की माऊली स्वतः आपल्या लेकरूंना ओढत असते. एक वयोगट जो पूर्वीच्या काळामध्ये जात होता त्याच्यापेक्षा आज लहान मुलगा पासून ते मोठा माणूस आज म्हणतो की बाबा मला जर मिळालं तर मग मी वारीमध्ये माझा सहभाग करावा. तर हे जे ओढ आहे ना आणि ही जी भावना आहे लोकांची ही माऊलींनी स्वतःच निर्माण केलेली आहे, इतकं मी सांगू शकतो. आणि माझी भावना जी आहे मी शब्दांमध्ये बोलू शकत नाही.
या सोहळ्यामध्ये किंवा जे रिंगण पद्धती असते, ज्या रिंगण ज्या ठिकाणी भरवलं जातं, त्याबद्दल काही तुमच्या सूचना आहेत का? रिंगण हा ऊर्जेचा कार्यक्रम आहे. जसं सोहळा पुढं जात जातो, हा जो प्रवास आहे, जो वारकरी कोपऱ्या कोपऱ्यातनं, भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यातनं निघून विठ्ठलाचं दर्शन करण्याच्यासाठी इथं आस लावून बसलेला असतो, त्यांना लोकांना, आता माझा जो प्रवास 200-250 किलोमीटरपासनं 300 किलोमीटरपासनं मी जे गावापासनं माझा जो लवाजमा घेऊन माझ्याबरोबर जे सोबत लोक असतात, साधारण 30-40 लोक असतात माझ्याबरोबर स्टार्टला. पायी येतात अंकलीवर, आणि घोडेही पायीच चालवतो आम्ही. त्यांच्यातली ही एक भावना अशी आहे की जगत म्हाताऱ्या लोकांना जोपर्यंत ते आहेत त्यांना हित येण्याचा जो प्रवास आहे तो त्यांना होऊ शकत नाही. किती किलोमीटरचा प्रवास पडतो तुम्हाला? 300-325 किलोमीटरचा प्रवास अंकली ते आळंदीपर्यंत पडतो. किती दिवसात? 11 दिवसाचा प्रवास आहे. बरं. आणि तो 30-30 किलोमीटरचा ऑन एन ॲव्हरेज आपण पार पाडतो. त्याला कारणं अशी आहेत की आजूबाजूचे लोक, आजूबाजूचे भक्त मंडळी, माऊली भक्त, विठू भक्त, त्यांना लोकांना असं वाटतं की बाबा आपण माऊलींचं दर्शन, माऊलींच्या घोड्यांचं दर्शन करतोय, म्हणजे विठुरायांचं दर्शन केल्यासारखं आहे. म्हणून त्यांची ती भावना, म्हणून आम्ही हे रूढी पाळत चाललेली आहे की बाबा गावापासून ते पंढरपूर म्हणजे आळंदीपर्यंत आम्ही ऊर्जित चालू. शितोळे सरकार तेही आपल्यासोबत आहे. तुमच्या या वारीशी काय भावना झालेल्या? हिने तर सगळंच समजून सांगितलेलं आहे आपल्याला. भावनापेक्षा आता प्रश्न असा येऊन बसले की आता संख्या आणखीन हे ते इतकी वाढलेली आहे, लोकांना त्यांच्या भावना कसे व्यक्त करायचे हा प्रश्न येतो. आणि त्याच्यामध्ये थोड्याशा गोष्टी आहेत रिंगणामधले, जे काय आपण करायचं विचार करायचा आहे की आता हितच प्रश्न असा येतो की खारीक नाणे हे जेव्हा अश्व पळत असतो तर अश्वाची एक स्पीड धरून चाला की जर कथा तो असला तर 50-60 किलोमीटर तर तसे असणार. हातातनं फेकलेला नाणा अथवा खारी त्याची स्पीड किती असणार, सगळं मिळून त्याला जाऊन जेव्हा लागतं ही इजा व्हायची फार मोठी गोष्ट आहे. अंगाला लागलं तर थोडे चटके खाऊन माणूस गप बसेल, पण डोळ्याला अथवा अश्वाच्या डोळ्याला असं लागणं म्हटलं तर जरासं अवघड जातं. त्याला लोकांना सांगूनही लोक आवडत नाही नाही आवरायचा प्रयत्न, पण नेमकं घोड्यांना काय त्रास होतो ते सांगा म्हणजे लोक पुढच्या वेळेस काय. नाही तेच सांगितलं ना मी, तेच सांगितलं आता तुम्हाला की घोड्यांना तो त्रास होतो की जेव्हा ते पळत असतात जर का त्यांच्या. आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा घोडा रिंगण घेत असतो मध्ये कोणी येऊ नये, मध्ये आला तर त्या अश्वाला पण माहिती आहे आता एवढे दिवस तो चालत आला आहे, माणसांमध्येच चालत आला आहे, तो माणूस ओळखतो कोण, तर मध्ये आला तर तो थांबणार, थांबला की रिंगण संपलं. म्हणून रिंगण जेव्हा चालू असतं तेव्हा कुणी मध्ये येऊ नये, त्याला पूर्ण करून द्यायचं त्याचं रिंगण. अश्वांचा हा मान आहे, परंपरा आहे, मात्र शितोळे घराण्यांना या वारीमध्ये कुठलं स्थान असतं नेमकं? नाही मला हे प्रश्नच समजलेलं नाही कुठलं स्थान असतं. दिंडीमध्ये येत असतात, ही परंपरा आहे गेल्या माऊलींच्या म्हणजे हैबत बाबांनी वारी सुरू केली तेव्हापासून हे येतात. मात्र हे बघा, आताच आमच्या चिरंजीवांनी आपल्याला सांगितलेलं होतं ही तर सुरक्षणाच्या दृष्टिकोनातनं आम्ही आलेलो आहे तिथं. हां, सुरक्षणचा आता तो भाग आता आणि तसा भाग पण राहिलेला नाही आहे. आता रात्री 12-1 वाजता 2 वाजता तुम्ही ह्या रस्त्यावरनं फिरू शकता, एवढा काय त्रास नाही आहे. पण त्या काळामध्ये हा त्रास मोठा होता, म्हणून त्या सुरक्षणाच्या दृष्टिकोनातनं आम्ही चालत येत होतो इथं. पालखीच्या आणि दिंडीच्या लोकांच्या संरक्षणासाठी आपला राजाश्रय होता होता आणि त्यांना प्रोटेक्शन आहे, आजपर्यंत आहे. आजपर्यंत पण म्हणजे म्हणायचा अर्थ असा आहे की जे काय आता जरी पटक्याचे तिथं न्याय होतात, कोणते न्याय करायचे असतात आपल्याला, ते अजूनही होतात. नक्कीच आपण सुरुवात करतला, त्याबद्दल आपले धन्यवाद.